अस्सलाम वालेकुम ऑफिशियल अख्तर रहमान सर यूट्यूब चैनल में आपका फिर से एक बार बहुत बहुत वेलकम है। आज अधिवेशन का पहला दिन था और अधिवेशन के पहले दिन हमारे जो शिक्षण मंत्री हैं मतलब महाराष्ट्र के जो शिक्षण मंत्री हैं दीपक केसरकर, उन्होंने क्या कहा है एक वीडियो के ज़रिए से हम आपको सुनाने की और दिखाने की कोशिश करते हैं। इस सबसे पहले आप सबसे रिक्वेस्ट है कि अगर अभी तक आपने हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए, साथ ही साथ बेल आइकन को प्रेस कीजिए ताकि आपको वक्त पर जो है इसी तरीके के वीडियोस की नोटिफिकेशन मिल पाए। तो प्लीज़ सब्सक्राइब द चैनल। सभापति महोदय, शासन आदेश हा शेवटी त्या ठिकाणी ज्यांनी उल्लेख केला की ज्या दिवशी मुख्यमंत्री महोदयांनी आपला राजीनामा दिला पूर्वीच्या त्याच वेळेला त्याच्यावर सहीसुद्धा झालेली आहे। त्यावेळेला मी ही सगळी फाईल चेक करून बघितली, याच्यामध्ये अनेक गोष्टींचं फायनान्स डिपार्टमेंटकडे ही फाईल गेलेली नव्हती। थेटपणे ही फाईल तत्कालीन जे आपले शिक्षण मंत्री होते त्यांच्याकडून उपमुख्यमंत्री महोदयांकडे मला कम्प्लीट आणि मुख्यमंत्री महोदयांच्या त्या फाईलवर सह्या आहेत, परंतु हे सगळं फायनान्स डिपार्टमेंटने चेक करायला लागतं। डायरेक्ट आलेली फाईल त्याच्यामध्ये जर त्रुटी राहिल्या आम्ही याच्याबद्दल अत्यंत पॉझिटिव्ह आहोत। लवकरात लवकर हे याच्या बाबतीत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ। सरकारचे सगळे निर्णय ज्यावेळेला आपण पडताळणी करून त्याच्यावर नंतर अंमलबजावणी करण्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे हा निर्णयसुद्धा तपासून बघितला जाईल। परंतु या शिक्षकांना न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। कुठली फाईल जेव्हा जाते त्याच्यावर फायनान्स डिपार्टमेंट आपला अभिप्राय लिहितो, ते सुपरसीड। जरा एक मिनिट, आपण जरा एक मिनिट मला बोलू द्या ना, पूर्ण होऊ दे, बोलू द्या, संरक्षण द्या। मला असं वाटतं परब साहेब आपण संसदीय कार्यमंत्री होतात, आपण दोन मिनिटं ऐकून घ्या त्यांचं। पूर्ण ऐकल्याशिवाय नाही चालणार, आपण खाली बसा प्लीज, त्यांचं पूर्ण होऊ दे, त्याच्यानंतर तुम्हाला मी संधी देते ना, संधी देते, तोपर्यंत शांत बसा खाली सर नाही प्लीज। सभापती महोदय, मंत्री महोदय आपण बोला, सभापती महोदय सरनाईक जी आपण खाली बसा प्लीज, दोन मिनिट बसा, देणार आहे संधी सगळ्यांना, एकदम सगळे ओढून उभं राहिला तर देणार नाही। सभापती महोदय, याच्यामध्ये दोन भाग आहे, एक म्हणजे मी सुद्धा अर्थ खात्याचा कारभार सांभाळलेला आहे आणि त्याच्यामुळे फाईलवर अर्थ खात्याने काही लिहिलं तरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते सुपरसीड करू शकतात, पण इथं काही लिहिलेलंच नाही कारण त्याची खात्री व्हायला लागते। हे शेवटी फायनान्शियल बर्डन आहे आणि फायनान्शियल बर्डन करत असताना त्याच्यामध्ये नॉर्म्स पाळले न पाळले हे फाईलवर आल्यानंतर त्याच्यावर होऊ शकतं, परंतु सगळेच निर्णय जे पूर्वीच्या शासनाने घेतलेले आहेत सर्वांचंच आपण पुन्हा त्याचं हे केलं जात आहे आणि त्याचं पडताळणी करून त्याच्यामधले जे योग्य निर्णय आहेत त्याच्यावर अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे याची सुद्धा पडताळणी केली जाईल आणि त्याच्याबाबत न्याय केला जाईल। मुळातच सगळेच निर्णय पेंडिंग ठेवलेले, काय एक निर्णय पेंडिंग आहे असं बिलकुल नाही। आणि मी सुरुवातीलाच सांगितले की सरकार ह्याच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे, आम्ही पॉझिटिव्ह आहेत म्हटल्यानंतर त्याच्यावर अधिक काय होण्याची आवश्यकता नाही। खरं तर मग आता या ठिकाणी रणजित पाटील साहेब बोलले, म्हणजे रणजित साहेब पाटील असतील किंवा गणार साहेब असतील, परिणय फुकेजी ह्यांनी एक मला अर्ज दिलेला होता, इतर सुद्धा होते, त्याच्यावर मी ताबडतोब सभापती महोदय सोमवारी सकाळी 9 वाजता मीटिंग लावलेली आहे। म्हणजे आम्ही ह्या प्रश्नाच्या बाबतीत किती जागरूक आहोत, इतर जे सदस्य आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्या मीटिंगला बोलू। शेवटी आम्हाला पॉझिटिव्ह निर्णय घ्यायचा आहे, परंतु हे करत असताना मी आपल्याला एक साधं उदाहरण देतो, आपल्यापैकी सगळे अतिशय एक्सपर्ट आहेत, सकाळी 9 वाजता सकाळी मंगळवारी सकाळी 9 वाजता लावली, मंगळवारी सकाळी 9 ला सभापती महोदय मंगळवारी सकाळी मी बोलताना स्लिप ऑफ टंग झाली, मंगळवारी सकाळी 9 वाजता मीटिंग लावलेली होती, ही सुरुवातीलाच लावलेली होती। आपण हे जे आता सदस्य त्याच्यानंतर मला सर्व सन्माननीय सदस्य बोलले, त्यांनी जी मला पत्र दिली, आपले आपण जे मला पत्र दिली त्याच्यावर सुद्धा मी मार्क केलेलं आहे। शेवटी असं आहे की आम्ही ज्याला पॉझिटिव्ह आहोत आणि याच्यावर पॉझिटिव्ह निर्णय घेतोय त्याला सर्वांनी सहकार्य केलं पाहिजे एवढी अपेक्षा आहे। आणि हा जो प्रश्न आहे हा अनेक अशा शिक्षकांच्या संदर्भातला आहे की त्यांना त्या त्या संस्थांनी घेतलं त्याला त्याला अनुदान नव्हतं, कायमस्वरूपी ते अनुदानित नव्हत्या, त्याला त्यांना घेतलं, पण एक आपली जबाबदारी असते शासन म्हणून
त्या जबाबदारीपासून शासन लांब गेलेलं नाही. 20% देण्याची जी जबाबदारी आहे, आम्ही इथं म्हणतोच की 20% देण्याच्या बाबतीत आम्ही हे आहोत. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. प्रति तुकडी 5 शिक्षक येत होते आणि जे फायनल प्रपोजल आला त्याच्यामध्ये प्रति तुकडी 7.5 येतं. मी एक छोटंसं, मी काल 6 तास बसलो होतो या प्रश्नावर. मी सगळं पडताळून बघितलं की 100% खरं असतं तर कधी मी असं उत्तर देऊ शकलो असतो. परंतु हा हे फरक काय येतो हा सुद्धा आपल्याला माहिती आहे की शेवटी त्याला कॅगचं ऑडिट असतं, सगळं असतं. मग असा फरक असताना त्याची पडताळणी झाल्याशिवाय त्याच्यावर मी निर्णय घेतला असता तर तो चुकीचा ठरला असता. मी जर याच्यासाठी एफर्ट्स नाही घेतले, काल दिवसभर बसलो नसतो संध्याकाळपर्यंत उशिरापर्यंत, तर आपण म्हटलं ते बरोबर असलं असतं. पण आम्हाला सुद्धा सभापती महोदया हे पॉझिटिव्हली हा प्रश्न सोडवायचा आहे. मंगळवारी ज्या लोकांनी हा प्रश्न मांडलेला आहे त्यांना सुद्धा त्या मीटिंगला बोलवून त्यांच्याशी चर्चा करेन आणि पडताळणी झाल्यानंतर ज्याला सगळे निर्णय निर्गमित होतील त्या, पण हा निर्णय सुद्धा निर्गमित होईल.